नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववीच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा अर्थात इयत्ता नववीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि गुणदान पद्धती आपण पाहिली आहे. या तासाला आपण इयत्ता नववीच्या प्रश्नपत्रिकेतील जो पहिला प्रश्न आहे जो लँग्वेज पेढीवर आधारित आहे त्या प्रश्नांचं स्वरूप आणि त्या प्रश्नामध्ये असणाऱ्या ऍक्टिव्हिटीला असणारे गुण आणि त्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप आपण पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया इयत्ता नववीच्या प्रश्नपत्रिकेतील जो पहिला सेक्शन आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. एकूण या विभागाला 10 गुण आहे. त्यातला प्रश्न पहिला तो असा आहे, डू एज डायरेक्टेड आणि कंसात एक सूचना दिलेली आहे, अटेम्प्ट एनी फोर. या पहिल्या उपप्रश्नासाठी आपल्याला एकूण गुण आहेत 8 आणि एकूण 6 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. इथं प्रश्न दिलेले आपल्याला सूचना दिली आहे, अटेम्प्ट एनी फोर म्हणजे 6 पैकी 4 ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायच्या आहेत. तर त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी कोणती आहे ती आपण पाहू. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स आणि या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला गुण आहेत 2. या प्रश्नाचा अर्थ असा आहे, या प्रश्नाचा अर्थ असा आहे की खाली काही अपूर्ण शब्द दिलेले आहेत, त्या प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षराची जागा रिकामी आहे आणि त्या ठिकाणी एक अचूक अक्षर त्या रिकाम्या जागी भरून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. एका शब्दासाठी आपल्याला बरोबर येणारे एका शब्दासाठी आपल्याला अर्धा गुण मिळेल. आता मी काही शब्द लिहितो, इकडे पहा, पहा पहिल्या ठिकाणी पहिल्या शब्दात टी ए या ठिकाणी कुठला आपल्याला अक्षर या ठिकाणी भरता येईल जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल, तर ते अक्षर आहे बी आणि आपला अचूक शब्द तयार होईल टी ए बी एल ई. दुसरा शब्द बघा, या ठिकाणी जर आपण एच हे अक्षर ठेवलं तर शब्द तयार होईल एस सी एच डबल ओ एल. तिसरा शब्द आहे, या ठिकाणी जर आपण यू हे अक्षर ठेवलं तर शब्द तयार होईल जी आर ओ यू एन डी. चौथा शब्द आहे, या ठिकाणी जर आपण ई हे अक्षर ठेवलं तर शब्द तयार होईल एफ आर आय ई एन डी. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या पाठ्यपुस्तकातीलच असतात. एकूण बरोबर येणाऱ्या एका शब्दासाठी आपल्याला अर्धा गुण. अत्यंत सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला ऍक्टिव्हिटीसाठी एकूण असणारे 2 पैकी 2 गुण मिळू शकतात. त्यानंतर यांनी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला 2 याच्यामध्ये 2 शब्दांच्या सिरीज आपल्याला ठिकाणी दिल्या जातात. तर अल्फाबेटिकल अगोदर आपण या प्रश्नाचा अर्थ समजून घेऊ. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ आहे खाली दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावा. अर्थात आपल्या इंग्रजी भाषेची जी वर्णमाला आहे ए बी सी डी या पद्धतीने शब्दांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. त्यामुळे 2 या ठिकाणी शब्दांच्या सिरीज येतात. त्यातली पहिली आहे ती म्हणजे वर्ड्स बिगनिंग विथ डिफरंट लेटर्स म्हणजे विभिन्न अक्षरांनी सुरू होणारे शब्द. पाहूया आपण, पहिला शब्द आहे टायगर, दुसरा
दूसरा शब्द आहे बैक, तीसरा शब्द आहे एंड आणि चौथा शब्द आहे द. विद्यार्थी मित्रांनो या सीरीज मध्ये जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला जो वर्णानुक्रम लावायचा आहे जर आपण इंग्रजी बाराखडी क्रमाने म्हणत गेलो तर यातला ए बी कुठला अक्षर पर्याय नाही कुठला शब्द पर्याय नाही एंड याला आपण ए नंबर घेऊया. त्यानंतर ए नंबर लगेच दुसरं या ठिकाणी जे वर्णानुक्रम इंग्रजी अल्फाबेटिकल मध्ये जे दोन नंबरचं वर्णमालेमध्ये अक्षर आहे ते बी सुरू होणारे शब्द आहे बॅग याला आपण दोन नंबर घेऊया. त्यानंतर ए बी सी डी याला आपण तीन नंबर घेऊया आणि सगळ्यात शेवटचा यानंतरचा राहिलेला शब्द जो आहे तो टायगर याला आपण चार नंबर देऊया. म्हणजे आपली अल्फाबेटिकल ऑर्डर कशा पद्धतीने होईल अँड बॅग त्यानंतर डॉग आणि त्यानंतर टायगर एवढे जरी आपण शब्द क्रमांक लावले तर आपल्याला या सिरीजसाठी असणारा एक गुण मिळणार आहे. त्यानंतर दोन नंबरचा जी काही सिरीज आहे दोन नंबरची तर त्यामध्ये आपल्याला विचारलं जातं वर्ड्स बिगनिंग विथ सेम लेटर्स. आता आपण पाहिलं की विभिन्न अक्षरांनी सुरू होणारे शब्द पण या ठिकाणी समान अक्षरांनी सुरू होणारे शब्द आपल्याला दिले जातात. पहा उदाहरणार्थ मी शब्द लिहितो पहिला शब्द बॅग त्यानंतर बे त्यानंतर बिग त्यानंतर बॉल. आता ह्या शब्द मालिकेकडे जर आपण लक्ष ठेवलं या श्रेणीकडे तर आपल्या लक्षात येईल प्रत्येक अक्षराची सुरुवात या ठिकाणी बीन झालेली. ज्या वेळेला एखाद्या या ठिकाणी अल्फाबेटिक ऑर्डरला होत असताना समान अक्षरांनी सुरुवात झाली असेल तर त्याला दुसरा अक्षर आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या अक्षराचा निकष लावावा लागेल. आता या ठिकाणी आपल्याला पहिलं अक्षर या ठिकाणी बी चा असेल तर या ठिकाणी लावत असताना कुठला शब्द वापरून येईल तर या ठिकाणी पहिला शब्द येतो म्हणजे बॉल बी ए डब्ल्यू एल. त्यानंतर दुसरा शब्द येईल बॅग. त्यानंतर तीन नंबरचा शब्द येईल बे आणि चार नंबरचा शब्द येईल बी. आपली या ठिकाणी जी ऑर्डर वर्णानुक्रमी ऑर्डर अशा पद्धतीने होईल बॉल बॅट पेन आणि पीक हे शब्द लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक गुण मिळेल. पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नांना सोडवत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की पहिला शब्द बरोबर आला आणि उरलेले या ठिकाणी दोन शब्द जर बरोबर आले या ठिकाणी मधला जर एखादा शब्द चुकला तर आपल्याला यासाठी असणारे मार्क मिळणार नाही. त्यासाठी संपूर्ण या ठिकाणी वर्ड ऑर्डर बरोबर आली पाहिजे. आता या ठिकाणी तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचं स्वरूप आपण पाहूया. तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे पंक्चुएट द फॉलोइंग. पंक्चुएट द फॉलोइंग याला मार्क आहे दोन. यासाठी आपल्याला दोन वाक्य दिली जातात आणि पंक्चुएट याचा अर्थ विरामचिन्हांचा वापर करणे. आता विरामचिन्हांचा वापर करत असताना आपल्याला ठराविक चिन्हांचा एक वेगळा संदर्भ घ्यायचा आहे. याला आपण इंग्रजी म्हणतो फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम. त्यानंतर इंग्रजीमध्ये याला आपण म्हणतो कॉमा म्हणजे स्वल्पविराम. त्यानंतर एखाद्याच्या तुमची उद्गार असतील तर यासाठी आपण वापरतो तो म्हणजे कोटेशन मार्क त्याला आपण म्हणतो अवतरण चिन्ह. जर या ठिकाणी एखादा प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह लिहितो इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो क्वेश्चन मार्क. उद्गारार्थी वाक्य असेल तर आपण हे उद्गारार्थी चिन्ह लिहितो याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण एक्सक्लेमेटरी मार्क आणि षष्टीकर्षक जे चिन्ह वापरतो आपण त्याला म्हणतो अपॉस्ट्रॉफी. एवढ्या चिन्हांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. वाक्य देत असताना या ठिकाणी चिन्ह दिलेली नसतात ते आपल्याला वापरायचे आणि याच्यामध्ये यूज ऑफ कॅपिटल लेटर्स याचा सुद्धा समावेश आहे. आता त्यातलं पहिलं वाक्य पहा
विसरलेली आहे तर वाक्याची सुरुवात राहुल या शब्दात राहुलचं पहिलं अक्षर आहे आर हे विशेषणार्थ म्हणून आपल्याला काय करावे लागेल आर कॅपिटल काढावे लागेल राहुल वेंट टू स्कूल आणि हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे या वाक्याच्या शेवटी विराम चिन्हांचा वापर करत असताना आपल्याला पूर्णविराम द्यावा लागेल त्यानंतर दोन नंबरचं वाक्य पहा गोपाल सी टू रमेश आई एम गोइंग टू स्कूल आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे त्यासाठी या सुद्धा वाक्यात पहा पहिला जो शब्द आहे जी ही विशेषणार्थ आहे त्यासाठी आपल्याला ते कॅपिटल काढावं लागेल गोपाल सीड टू रमेश रमेश मतलब आर जे आहे ते कॅपिटल काढलेले नाही पण आपल्याला या ठिकाणी कॅपिटल काढावं लागेल रमेश त्यानंतर या ठिकाणी कोटेशन मार्कचा आपल्याला वापर करावा लागेल त्यानंतर हे जे वाक्य आहे आर हे रिपोर्टेड स्पीच मधलं जे वाक्य आहे तर त्या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये त्याला वापर करत असताना त्यातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल आय एम गोइंग टू स्कूल आणि या ठिकाणी हे वाक्य संपलेलं आहे रिपोर्टेड स्पीच त्यासाठी इथं पूर्णविराम आणि अवतरण चिन्ह आपल्याला बंद करावं लागेल एवढ्या चिन्हांचा जर आपण वापर केला तर पहिल्या वाक्यासाठी एक गुण आणि दुसऱ्या वाक्यासाठी एक गुण आपल्याला मिळेल आणि ही सुद्धा वाक्य विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातीलच येते त्यातली जी चौथी ऍक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडी या सत्रातील ती अत्यंत सोपी आहे पहा ऍक्टिव्हिटी नंबर 4 मेक फोर वर्ड्स आणि कंसात सुद्धा लिहिलेली आहे मिनिमम ऑफ 3 लिटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड और इन द गिवन वर्ड या प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेऊया ऍक्टिव्हिटीसाठी दोन गुण या प्रश्नाचा अर्थ असा आहे की दिलेल्या शब्दावरून जे अक्षर आहे त्या अक्षरांचा वापर करून कमीत कमी 3 किंवा त्यापेक्षा अधिक अक्षरांचे 4 शब्द आपल्याला तयार करावे लागतील आणि प्रत्येक येणाऱ्या शब्दासाठी आपल्याला अर्धा गुण असेल 5 शब्द या ठिकाणी शब्द आपल्याला दिला आहे एक उदाहरण म्हणून स्कूलमेट तर आता हा जो शब्द आहे या शब्दाची फोड करून आपल्याला अर्थपूर्ण पद्धतीनं 4 शब्द तयार करायचे बघा एकदम सोपा आहे पहिला शब्द आहे स्वतंत्र शब्द तो स्कूल त्यानंतर 2 नंबर बघा MAT मॅट बघा 3 नंबर ATE 8 4 नंबर इथंच EAT ईट आपल्याला चारच करायचे आहे पण शब्द अधिक होत आहे उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहूया 4 नंबरचा शब्द तयार होतो या ठिकाणी बघा COOL त्यानंतर पुढे शब्द होतो बघा LATE लेट त्यानंतर आणखी शब्द होतो पहा COME कम आणि आणखी एक शब्द तयार होतो MET मीट या क्रियापदाचा उच्चार मेक एवढे यापैकी आपल्याला 4 शब्द तयार करायचे एकदम सोपा हा प्रश्न आहे तुम्ही सहज या ठिकाणी सोडवू शकाल आणि बरोबर येणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा गुण मिळेल
या पहिल्या वाक्य प्रश्नातली जी पाचवी ऍक्टिव्हिटी आहे ती आता आपण पाहणार आहोत. जी पाचवी ऍक्टिव्हिटी आहे ती पहा. राईट द रिलेटेड वर्ड्स. राईट द रिलेटेड वर्ड्स as shown in the example. As shown in the example. याला मार्क आहे 2. याचा अर्थ आपण आता समजून घेऊया प्रश्नाचा. या टेबल मध्यभागी दिलेला शब्द तो म्हणजे वाय आणि उदाहरणार्थ दिलेला आपल्याला शब्द तो म्हणजे तीव्र. आणि या प्रश्नामध्ये असे आहे चार जागा रिकाम्या ठेवलेली असतात जिथं आपल्याला या ठिकाणी रिकामे शब्द भरायचे. या प्रश्नाचा अर्थ असा होईल की आकृतीत दाखवल्याप्रमाणे राईट रिलेटेड वर्ड्स तर आपल्याला संबंधित शब्द लिहायचे. पण या ठिकाणी प्रथम आपण लक्षात ठेवायचं आहे मध्यभागी असणारा शब्द आणि या बाजूला असणारा शब्द या दोन शब्दांचं रिलेशन काय. तर लक्षात ठेवा मध्यभागी असणारा जो शब्द आहे तो बॉय म्हणजे नाऊन आहे आणि केवळ हे विशेषण आहे. याचा अर्थ आपल्याला उरलेल्या या रिकाम्या चौकोनामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तर विशेषण लिहायचे. तीही या शब्दासाठी अचूक असणारी प्रत्येक एका विशेषणासाठी आपल्याला अर्धा गुण मिळेल. काय काय लिहिले आपल्याला पहा. उदाहरण हॅड वॉट टॉल वॉट त्यानंतर बिग वॉट त्यानंतर स्मॉल वॉट. पण एकदम किती सोपा प्रश्न आहे फक्त आपण लिहिलं काय या शब्दाला अडॉप्ट होणारी या शब्दाला योग्य साधणारी जे काही विशेषण ती आपण लिहिली आणि त्यासाठी आपल्याला बोलत आहे दो. याशिवायही तुम्ही दुसरी विशेषण लिहिली तरी सुद्धा ती चालू शकते. पण या मध्यभागी असणाऱ्या नामासाठी ती विशेषण वापरली जाणारी असावी. आता प्रश्न एक याच्यामध्ये जो पहिला उपप्रश्न आहे त्याची शेवटची क्रिया आहे ती म्हणजे कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजे शब्द श्रृंखला ऑफ नाउन्स. याचा अर्थ असा आहे की खालील नामांची श्रृंखला पूर्ण करा. प्रश्न आणखी संपलेला नाही पहा काय लिहिले. ऍड फोर वर्ड्स ईच बिगनिंग ईच बिगनिंग विथ द लास्ट लेटर विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रीवियस वर्ड ऑफ द प्रीवियस वर्ड. आणि या कृतीसाठी आपल्याला मार्क आहे 2. पहा किती प्रश्न सोपा आहे का. जर आपल्या लक्षात आलं तर लक्षात येईल. तर उदाहरण पहिल्यांदा या ठिकाणी शब्द लिहितो टेबल. आणि या प्रश्नामध्ये काय लिहिले की आपल्याला ही शब्द श्रृंखला या ठिकाणी पूर्ण करायची. ही करत असताना काय संदर्भ दिले आपल्याला ऍड फोर वर्ड्स चार शब्द या ठिकाणी वाढवा किंवा लिहा. पण कसे ईच बिगनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रीवियस वर्ड. प्रीवियस वर्ड म्हणजे अगोदर शब्द. या शब्दाचं लास्ट लेटर म्हणजे शेवटचं अक्षर या अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला लिहायचे आणि ती सगळी काय असली पाहिजे वर्ड शिवम नाऊन. नाऊन शब्दार्थ नाम. आणि ही सगळी लिहिणारी शब्द आपण नामं असली पाहिजे. पाहूया आपण टेबल या शब्दाचं अंत्य अक्षर किंवा शेवटचं अक्षर आहे ई. आता ईन सुरू होणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे काय ई. तर उदाहरण इलिफंट ई एल ई पी एच ए एल टी. आता या शब्दाचं अंत्य अक्षर किंवा शेवटचं लास्ट लेटर कुठला आहे टी. टी न सुरू होणारा शब्द कोणता
येईल आपल्याला लिहिता दादर. आता या शब्दाचं शेवटचं अक्षर कोण काय आर. आर ने सुरू होणारा शब्द कोणता घेतील आपल्याला जो काही नाम असेल रॅ. या शब्दाचा अंत्य अक्षर किंवा शेवटचं अक्षर कोण काय टी. टी ने सुरू होणारा शब्द कोणता आहे तर डॉग. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नामांची श्रृंखला पूर्ण करायची. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या 6 नंबरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये कंप्लीट वर्ड चेन ऑफ नाउन्स. समटाइम्स यू कॅन आल्सो बी आस्क्ड कंप्लीट वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्स. या ठिकाणी जर ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर आपल्याला ऍडजेक्टिव्हची ऍडजेक्टिव्ह घ्यावं लागतील. क्रियापद दिली तर क्रियापद घ्यावी लागतील. याशिवाय तुम्ही दुसरे शब्दही सुद्धा जे नाम असतील आणि तुम्ही ज्या या प्रश्नामध्ये असणाऱ्या सूचनांचा अवलंब केली असतील तर ती सुद्धा नाम बरोबर येते. विद्यार्थी मित्रांनो आज आपण लँग्वेज स्टडी प्रश्नपत्रिकेतील जो पहिला प्रश्न आहे त्यातला पहिला उपप्रश्न डू एज डायरेक्टेड जो 8 मार्कासाठी आहे त्याचं आपण स्वरूप पाहिलं. यामध्ये एकूण 6 ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात. पहिली आपल्याला 4 सोडवायचे आहेत. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 गुण अशा पद्धतीनं पहिला उपप्रश्न 8 मार्कासाठी आज आपण इथं पाहिलेला आहे. धन्यवाद.